तर बीएमसी निवडणुका घेण्याची खोके सरकारची तयारी सध्या तरी दिसत नाही, त्यांचं लक्ष केवळ टेंडरवर आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. अजूनही राज्यातल्या महापालिका निवडणुका का घेतल्या जात नाहीयेत असा सवालही त्यांनी शिंदे सरकारला विचारलाय. तर लोकसभेची पुढची निवडणूक येईपर्यंत राणे भाजपात राहतील का असा टोलाही त्यांनी लगावलाय. आपण सगळेच म्हणजे प्रेसमध्ये असेल, राजकीय वर्तुळात असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेवर खूप आता चर्चा झालेली आहे. कधी निवडणूक होणार, आज होणार की उद्या होणार, पण तरी देखील बीएमसी निवडणूक असेल किंवा इतर सर्वत्र जिथे निवडणूक आहेत घेण्याची कुठेही ह्या खोके सरकारची तयारी दिसत नाही आहे. आम्ही वारंवार बोलत आहोत की आज पण तुम्ही जर बघाल मुंबई महानगरपालिकेत जेवढा हस्तक्षेप चाललेला आहे राज्य सरकारचा, तसंच अनेक वेगवेगळे टेंडर, अनेक वेगवेगळी कामं तिथे कुठचेही लोकप्रतिनिधी नसताना पास होत आहेत. पण ते भाजपमध्ये राहतील का निवडणूक येईपर्यंत? चौथा पक्ष आहे मला वाटतं, आणि मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही, कारण काय झालेलं आहे गेले 14-15 वर्ष किंवा 16 वर्ष जेव्हा त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले, त्यापासून स्वतः केलेलं काम एकसुद्धा बोललेलं नाही आहे. नुसतं आमच्यावर बोलायचं, आमच्याबद्दल वाईट बोलायचं, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम राहिलेला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे